लेट्स प्ले संघर्षाला व्हेरी फर्स्ट बॉल इथे मात्र हातातला जाईल पोपट याकडनं नाना यांच्यासाठी. ओहो गुडलेटवरचा बॉल अगदी पहा परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. यष्टीरक्षण तेवढं मात्र चांगलं पाहायला मिळालं. आणि बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली टीम क्षेत्ररक्षण करणारी शिवरवाडे अगदी जशी मात्र मैदानामध्ये बॉडी लँग्वेज हवी तशी मात्र बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. दर्जेदार मात्र खेळ पाहायला मिळेल दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान बलवान आहेत. हलक्या हाताने ढकलून काढलं होतं पॉइंटला तिथे शॉटला मात्र पाहतोय फ्लाइंग फ्लाय गलीमध्ये आणि एक सिंगल मात्र घेतली जातोय. धावफलकावरती धावा मात्र एक लागले जाईल. शुभारंभ आणि प्रारंभ मात्र होतोय टीम बॅटिंग करणारी शिवरत्न स्पोर्ट केंद्रेवाडी टीमच्या. चांगली दोन्ही टीम आहेत अगदी रंगतदार खेळ पाहायला मिळेल. श्री स्वयंभू गणेश चषक 2023 हे दमदार आयोजन. हलक्या हाताने ढकलून काढला क्षेत्ररक्षक तिथे फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न थोडासा मात्र करा पाहायला मिळाला परंतु रन घेण्यापासून निश्चित मात्र रोखलं जातोय. नाना यांना नाना आणि आकाश यांना आता नाना स्ट्राईकला पाहतोय आपण. तर आकाशने एक सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट झाली पोपट गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी. ओहो आणखी एक पहा दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आपल्या नावाचा मात्र इथे परिचय देतोय. पोपटा गोलंदाज चार बॉल झाले त्याच्यामध्ये तीन डॉट बॉल आणि एक सिंगल मात्र खर्च करत असताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पोपट यांची पाहायला मिळते. एवढीच दादी दिली जातोय खेळाडूंकडनं राईट आपली बॉल इथे पाहायला मिळाला पंचाच्याकडे वळतात. येस डेफिनेटली हा व्हाईटचा इशारा मात्र येईल. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावफलकावरती जोडली जाईल. चेतन पाटील सर आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. उत्तम गुणलेखक असं काम त्यांच्याकडनं पार पाडलं जातोय. आणखी एक दर्जेदार बॉल. ओहो हो काय गोलंदाजी केली जातोय. आतापर्यंत जर तुम्ही क्रिकेटचा डीडी विचार केला तर गोलंदाज स्वार होताना पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. फलंदाजांची व्यसन ओढली जातोय अगदी जागेवरती उभे केले जातोय कारण पाच बॉलवरती चार डॉट बॉल मात्र पाहायला मिळतात. बॅटला ब्रश झाला होता एक सिंगल मेल का यस पंचांचा इशारा येतोय की एक सिंगल फक्त डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. न्यूजीस्तानी डाऊन एक सिंगल घेतली जातोय. मपेसावी बॅटला ब्रश झाला बॉल आणि एक सिंगल एक धाव मात्र इथे येईल. विकेट आहे. ओहो हो सॉरी माफी असावी. विकेट क्रमांक एक मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळते आणि फलंदाज बाद नाना मात्र मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये काय घडलं थोडस मात्र इथे आपण पाहिलं तर अगदी संभ्रमाची परिस्थिती मात्र पाहायला मिळाली पण फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र नाना यांना बाद व्हावा लागला आणि फलंदाज माघार येताना पाहायला मिळते नाना. आणि नाना यांच्या बॅटिंगचा विचार केला तर अगदी मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. एकही बॉल मात्र खेळली नाहीत आणि अगदी गोल्डन डकचे शिकार झालेत नाना. विजय दुसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जाईल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयला पाहतोय आपण. 32 क्रिकेट असोसिएशनचं हे दमदार आयोजन अगदी चांगला क्रिकेट ग्रोथ झालाय 32 क्रिकेट असोसिएशनचं. मॅन ऑफ द मॅचचा इथे पुरस्कार दिला जाईल निखिल यांना. 6 बॉल आणि 21 धावांची बहारदार खेळी प्रवीण पाटील साहेबांना ज्यांच्याकडनं तृतीय
गेला होता आकर्षणच्या बॅट मधून मात्र चार चौकार मात्र पाहायला मिळाला। आता सहा धावा धावपळकावरती मात्र लागले जात आहेत। अक्षय इथे पाहतोय चांगली फलंदाजी आणि तीच फलंदाजी आकाशला मात्र पाय पाहतोय ना आकाश आणि अक्षय दोघांना फलंदाजी चांगली करावी लागेल। लॉंग ऑरिजिन मध्ये ऑन ड्राइव्ह करायचं होता क्षेत्ररक्षक आहे वाईडिस लॉंगांचा बॉल पर्यंत पोहोचला फेकी केली जाईल तिथे मात्र सिंगल घेतली जातोय। या सिंगल नंतर चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला अगदी लिजंड खेळाडू राहुल यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला। एक सिंगल आले सात धावा धावपळकावरती मात्र लागल्या जात आहेत। अक्षयला पाहतोय हाई लॉंग ऑफ रिटर्न मध्ये ऑफ ड्राइव्ह करायचा होता क्षेत्ररक्षक तेवढंच मात्र चांगलं पाहायला मिळालं। रमेश यांच्याकडनं एक सिंगल परत येतोय परंतु आता बॅटिंग करणारी जर पाहिली शिवरत्न स्पोर्ट केंद्रेवाडी टीम साठी मात्र एक एक धाव खूप महत्वाची असणार आहे। तुम्हाला धावा घ्यावा लागतील या मैदानाचा विचार केला तर 35 ते 40 धावा या मैदानावरती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला फाईट करायचं असेल तर। सकाळच्या सत्रापासून पाहिलं मात्र पाहायला मिळतंय हो फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु सेल मात्र सुटलाय क्षेत्ररक्षकांकडून परंतु आता मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक महत्वपूर्ण फलंदाज अगदी जाळ्यामध्ये अडकला होता साधा सोपा झेल ऑस्ट्रेलियन स्टाईलने घेण्याचा प्रयत्न निष्फल होताना पाहायला मिळालं आणि झेल सुटलाय शेवटच्या बॉलवरती विजय यांच्या आणि अर्थातच धावा धावपळकावरती लागत आहे त्या 10 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। विजय जर यांचा विचार केला आपण चेतन पाटील सर तर लिजंड खेळाडू आहेत खूप सारा अनुभव या विजय यांच्याकडे आहे आणि ते दुसऱ्या षटकासाठी आले होते विकेटी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न त्यांनी शेवटच्या बॉलवरती केला परंतु तो सेल सुटलाय आणि अक्षय आणि आकाशची जोडी टीम केंद्रेवाडी टीम साठी खेळ पाहायला मिळते। एकूण 10 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। ज्यांच्याकडनं झेल सुटला तेच आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील। आपण गोलंदाजी करत असताना ज्याचा मात्र आपण झेल सोडला त्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना बाद केलं जाईल का याचीही चर्चा मात्र आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळेल टीम क्षेत्ररक्षण करणारी श्री चक्रभैरव स्फोट शिवरवाडी टीमच्या कारण महत्वपूर्ण फलंदाज होता। जर विचार केला तर आकाश आणि अक्षय जोडी नेहमीच ज्यावेळी संघ संकटामध्ये असतो त्यावेळी मात्र एक तारणार जोडी मात्र यांच्याकडे पाहिलं जातं। क्रिक लाईव्ह यांच्याकडनं गदी घर बसल्या ही मॅच आपण लाईव्ह टेलिकास्ट वरती त्यांच्या चॅनल वरती पाहू शकताय। कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळता त्याचा अर्थ मात्र इथे व्हाईटचा इशारा येईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावील रमेश गोलंदाजी मार्क वरती पॉइंटला हलक्या त्याने ढकलून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं तिथे एक सिंगल मात्र परत घेतली जाईल अक्षय यांच्या बॅट मधून 12 धावा धावपळकावरती लागल्या जातात। तिसरा षटक रमेश यांच्या स्वरूपामध्ये चालू आहे 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा जमवतात ना तेही महत्वाचं आहे कारण आता जर विचार केला तर तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल थोड्याशा धावा तुम्हाला इथे जमवाव्या लागतील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी निश्चित तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे। फटका चांगला लॉंग ऑफ रिटर्न मध्ये ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न पहा बॉल चालला मात्र सीमारेषा जवळ तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दुसरीचा प्रयत्न ही मात्र इथे सफल झालाय तिसरीचा प्रयत्न मात्र इथे सफल होईल का यस डेफिनेटली सास बाज आणि ताज 3 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात। आता मात्र थोडस रन येताना पाहायला मिळतात बॅटिंग करणारी टीम केंद्रेवाडी टीमच्या मात्र स्कोर बोर्ड वरती कारण या 3 धावेनं धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा। श्री स्वयंभू गणेश चषक 2023 गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलं सकाळी महाराजांना मुजरा केला आणि सुरुवात केली या स्पर्धेला अगदी रंगतदार स्पर्धा दरीपेमान सोहळा क्रिकेटचा पाहायला मिळते अंतरी खुर्द या टीम कडनं रनआउटची संधी आहे आणि यस डेफिनेटली डायरेक्ट ही तेवढ्या चांगल्या प्रकारचा थ्रो मिळाला
भास्कर यांच्याकडून आणि कलेक्शन ही तेवढा चांगला गोलंदाज रमेश यांच्याकडून पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद अक्षयला मात्र इथे बाद केलं जातोय. चांगली लय मध्ये खेळत होता परंतु दोन या धावसंख्येवरती मात्र अक्षय बाद होताना पाहायला मिळेल. अतिशिरा क्रिकेट असोसिएशनचं हा क्रिकेटचं जर चेतन पाटील सर विचार केला तर अगदी या तीन चार वर्षांमध्ये क्रिकेट उंचवताना पाहायला मिळालं. चांगले खेळाडूही मात्र तयार होताना पाहायला मिळाले आणि खेळाडू मात्र ओपन मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, एनएमपीएल मध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट मधून सुरुवात केलेले खेळाडू अगदी आता मात्र आपण ओपन टुर्नामेंट व्यावसायिक खेळ त्यांच्याकडनं मात्र खेळताना पाहायला मिळतो. या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना मात्र भरपूर सारं प्रेम दिले आणि आज पाहतोय आजचा शनिवारचा दिवस आहे आणि उद्याचा रविवारचा दिवस, अगदी दोन दिवस मात्र येते क्रिकेटचा रणसंग्राम मात्र रंगताना पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच असणार आहे शिवसंघर्ष स्फोट खराळे वर्सेस करमाळे स्फोट करमाळे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रमेश यांच्या जर गोलंदाजीचा विचार केला आतापर्यंत 4 धावा 5 धावा खर्च केल्यात, एक विकेट महत्वपूर्ण बाद केली. रमेश प्रणय पाहतोय फलंदाजीसाठी. हो अलंग कार्पेट खेळून काढला, पहा मैदानाच्या समांतर फटका पाहायला मिळाला, नाईस साऊंड पाहायला मिळाला, सिंगल घेतली दुसरीचा प्रयत्न आणि बॉल पोहोचेल का, परंतु खराब थोडासा विजय यांच्याकडनं थ्रो पाहायला मिळाला. एक अनुभव आहे विजय यांच्याकडे परंतु त्यापर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 17 धावा 17 ऑन स्कोरबोर्ड चिरप केलं जातोय तेवढ्याच चांगल्या प्रकारे. किंद्रेवाडी टीमच्या मात्र समर्थकांकडनं बाहेरून चांगली फलंदाजी व्हावी अशी अपेक्षा निश्चित किंद्रेवाडी टीमच्या समर्थकांकडून असणार आहे. प्रणयकडनं होसलेवर डिलिव्हरी रमेशांनी पहा गुडलेटवरचा बॉल मात्र इथे अगदी हातभर वळवलाय बॉलला आणि त्यानंतर मात्र एक प्रणय सारख्या फलंदाजाला मात्र जागेवरती उभा ठेवलाय. डॉट बॉल मात्र आलाय या बॉलवरती, कारण प्रणयला पाहिलं तर चांगली फलंदाजी करताना पाहतो त्याला नेहमी तशी फलंदाजी होईल का, तशी फलंदाजीची अपेक्षा इथे असेल टीम किंद्रेवाडी संघाला. हा झेलचा प्रयत्न यष्टी रक्षक आहे तिथे आणि यस डेफिनेटली घेतला जाईल झेल आणि फलंदाज होत आहेत बाद. प्रणय 2 या धावसंख्येवरती वैयक्तिक पाहिला, आकाश मात्र बाद झालेत. प्रणय मात्र बाद होतील आणि 17 या धावसंख्येवरती टीम फलंदाजी करणारी शिवरत्न स्पोर्ट किंद्रेवाडी टीमला धक्का क्रमांक 3 मिळताना पाहायला मिळेल. सर कराळे आणि करमाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की चौथा षटक जसं समाप्त होईल, फर्स्ट इनिंग जशी समाप्त होईल लगेच टॉससाठी इथे यायचं आहे. करमाळे टीम उपस्थित आहे तरी कराळे टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉससाठी उपस्थित राहा इथे. षट क्रमांक 4 चालू होईल राहुल यांच्या स्वरूपामध्ये आणि शंकर आपल्याला पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणय आणि आकाश आणि शंकर आकाशवरती पूर्णपणे मदार असणार आहे या टीम स्कोरबोर्ड पुढे नेण्याची जबाबदारी असणार आहे. बॅकच्या मधोमध आलं नाही, बॉल पुल करायचा होता, अगदी शॉर्ट ला मात्र बॉल तिथे ट्रॅव्हल झालाय आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. बॅकची कनेक्टिव्हिटी मात्र चांगली करावी लागेल अर्जुन महाराज यांना. राहुल यांनी जर आकाश यांची विकेट घेतली तर डीडी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कराळे त्यांचं टॉस, हो झेलचा प्रयत्न आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल घेतला जातोय. फलंदाज बाद आणखी एक धक्का, धक्का क्रमांक 4 टीम शिवरत्न स्पोर्ट किंद्रेवाडी टीमला भेटताना पाहायला मिळतोय शंकर यांच्या स्वरूपामध्ये. 18 या धावसंख्येवरती आणि 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आकाश ची विकेट घेतल्यानंतर 101 रुपयाचं पारितोषिक आहे डीडे यांच्याकडनं, कारण आकाश यांच्या बॅटिंगचा विचार केला तर अगदी चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळालं.
12 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो आणि एकूण धावा धावसंख्या मात्र आपण जर संघाची पाहिल्या तर 18 मात्र धावपळकावरती लागतात आणि 18 पैकी 12 धावा आपल्याला आकाश याचे मात्र पाहायला मिळतात, अक्षय याचे मात्र पाहायला मिळतात। अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील आणि राहुल गोलंदाजीसाठी दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला, शिवरवाडी टीम कडून गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओवर द विकेट, अगदी मध्ये बॉल आपटला होता, बॉल पाहत इथे स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉल चाललाय, सुशांत यांच्याकडनं मात्र पकडला जातोय झेल आणि आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल टीम केंद्रेवाडी टीमची 18 या धावसंख्येवरती पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जातोय बॅटिंग करणारी टीमला, कारण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये हल्ला चढवला होता सातच, पहिल्या षटकाचा जर विचार केला पहिल्या षटक पोपट्याने हाताला होता, दोनच धावा खर्च झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये विजय आले होते, विजय यांनी 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि रमेश यांना तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले होते, 7 धावा इथे खर्च केल्या गेल्या आणि राहुल आले चौथ्या षटकासाठी आणि राहुल यांनी बॅक टू बॅक 2 विकेट मात्र प्राप्त करून दिल्या, 3 बॉलचा खेळ झाला, पहिल्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली गेली होती, विकेट हॅट्रिक साठी हा बॉल असणार आहे आणि हॅट्रिक जर घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे डीडी यांच्याकडला। 32 शहरा क्रिकेट संघटनेचे हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, स्टार खेळाडू आणि क्रिकेट चाहते अर्थातच डीडी यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, विकेट हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि राहुल यांचा संधी इथे असणार आहे विकेट हॅट्रिक सुवर्ण संधी। ओहो बॅटला ब्रश झालाय, सिंगल मात्र इथे कम्प्लीट केली जातोय, विकेट हॅट्रिक अगदी थोडक्यासाठी मात्र चुकली, संधी मात्र क्रिएट झाली होती, एक सिंगल मात्र आली, 19 धावा धावपळकावरती मात्र लागल्या जात आहेत, 2 हॅट्रिक सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय। सचिन मराठे अभिजीत जाधव यांच्याकडनं 2 हॅट्रिक घेतल्या आता आणखी एक झेलची संधी बॅकवर्ड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अक्षय यांच्याकडनं पकडलं जाईल झेल आणि विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल टीम बॅटिंग करणारी केंद्रेवाडी टीमची 19 या धावसंख्येवरती। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपकला पाहतोय आपण, स्पीडअप घ्यायचंय थोडा, अजूनपर्यंत 5 मॅचेस आपल्याला उरकायचे आहेत अच्छा दिवसातील, विनंती असेल की आपण प्लीज फास्ट करायचंय थोडस। 19 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत, अंतिम षटक चालू आहे, शेवटचा बॉल असणार आहे आणि या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न यस डेफिनेटली पूर्णही झालाय आणि षटक क्रमांक 14 समाप्त झाले, 4 षटकांच्या खेळीनंतर 19 धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत, 20 धावा आणि विजयासाठी गरज असणार आहे येणारे 24 बॉल आणि 21 धावांची टीम श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी टीमला, तर शिवरत्न स्पोर्ट केंद्रेवाडी टीम मात्र या डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल, नेक्स्ट मॅच शिवरत्न स्पोर्ट केंद्रेवाडी आणि शिवरवाडी या टीमची मॅच झाल्यानंतर शिवसंघर्ष स्पोर्ट कराळे वर्सेस करमाळे स्पोर्ट करमाळे या दोन संघांमध्ये टॉस जिंकली होती, शिवसंघर्ष टीम टॉस जिंकला, निर्णय कळवायचा आहे आम्हाला प्लीज, ज्या निर्णयाबरोबर आपण जात असाल त्यासाठी आपण तयार राहायचं आहे, हॅलो हॅलो
तर इथे आपण पाहतोय शिवसाई इलेव्हन रंजनवाडी टीमचे कर्णधार नेहमीच त्यांना पाहतोय आपण की आपल्या टीमचं नेतृत्व करत असताना चांगला खेळ कसा मिळेल आपल्या खेळाडूंना त्यासाठी मात्र त्यांच्याकडनं प्रयत्न मात्र केले जाते. सन्माननीय आदरणीय उत्तमजी गुरव भाऊ यांचं इथे मात्र शुभस सन्मान मात्र घेतला जाईल. अरुण चव्हाण यांना विनंती करेन की आपल्या शुभास त्या सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय उत्तमजी गुरव भाऊ वेळात वेळ काढत आपल्या गावासाठी नेहमीच त्यांचं मात्र योगदान आपल्याला पाहायला मिळतं. शिवसई इलेव्हन रांजणवाडी टीम कडनं मात्र नेतृत्व करत असतात आणि याही आपल्या व्यस्त वेळामध्ये आपल्या गावासाठी नेहमीच त्यांचं मात्र योगदान आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. 32 क्रिकेट असोसिएशन मध्ये आदरणे मात्र जे नाव घेतलं जातं सन्माननीय आदरणीय उत्तमजी गुरव भाऊ यांचं मात्र इथे शुभ सन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच साहेब. शिवसई इलेव्हन रांजणवाडी टीम चला खूप वेळ खर्च इथे मात्र या मॅच मध्ये होताना पाहायला मिळाला आपल्याला. तर मी विनंती करेन इथे श्री छत्रपती स्पोर्ट शिवरवाडी टीम आणि शिवरत्न स्पोर्ट किंद्रेवाडी चला गोलंदाजीसाठी तयार आहे साहेब प्लीज. कलकळीची विनंती असेल मित्रांनो अजूनपर्यंत 4 मॅचेस आपल्याला उरकायचे आहेत. तर व्हेरी फर्स्ट बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवला जाईल आणि अर्थातच स्ट्राईक एंडला फलंदाज शरदला पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षयला पाहतोय तर गोलंदाजी सुटू सुद्धा अक्षय या नावाचं मात्र इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. टीम किंद्रेवाडी टीम कडला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या बॉल पासून तुम्हाला आक्रमकता मात्र धारण करावी लागेल कारण 21 धावांची गरज आहे विजयासाठी. ओहो पहिला बॉल अगदी तेवढा दर्जेदार पाहायला मिळते आणि पहा गोलंदाजीची करात्मता दाखवली पहिल्या बॉल मध्ये ज्या प्रकारे मात्र येते शिवरवाडी टीमनं मात्र करात्मता दाखवली होती गोलंदाजीची त्याच प्रकारे मात्र करात्मता दाखवावी लागेल किंद्रेवाडी टीमच्या मात्र गोलंदाजांना आणि पहिल्या बॉल वरती दाखवलंय दम इथे मात्र. आणखी एक डॉट बॉल यॉर्करचा प्रयत्न वा वा इथे मात्र जसप्रीत बुमराची आठवण करून देणारी मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली परफेक्ट मात्र सटीक जागेवरती मात्र यॉर्करचा मात्र वापर केला जातोय अक्षय या गोलंदाजाकडनं. अक्षय पानसरे हे नाव नेहमीच मात्र क्रिकेटमध्ये घेतला जातो 32 मध्ये. आणखी एक वेगवान बॉल ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न लॉंग ऑन शॉर्ट मध्ये मात्र 38 सर्कल मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र घेतली जातोय आणि होतोय शुभारंभ आणि प्रारंभ आरंभ केला जातोय धावफलकावरती आणि एक धाव मात्र धावफलकावरती येतोय. सिंगल मात्र इथे पाहायला मिळाली अक्षयच्या बॅट मधून. शरदला पाहतोय आपण हो स्टेट डायव्ह पहा काय क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र इथे तेवढ्या ताकदवान क्षेत्ररक्षण करणं साधी गोष्ट नसतात ते मात्र अक्षय पानसरे यांच्याकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या बॉल वरती गती परिवर्तन इथे मात्र वेगवान पाहायला मिळालं होतं थोडस स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाले कमी गतीनं बॉल हाताळण्याचा प्रयत्न परंतु थोडासा नियंत्रित मात्र हा टप्पा नव्हता. व्हाईटचा इशारा येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मात्र निश्चित मिळेल इथे आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 2 धावा. फटका चांगला आहे संधी प्राप्त झाली यस डेफिनेटली झेल मात्र घेतला जातोय प्रणय या मात्र क्षेत्ररक्षकाकडनं आणि फलंदाज बाद 440 ओव्हरचा डका बिग विकेट विशाल विकेट मैदानाच्या बाहेर सलामीची जोडी शरद मात्र बॅक टू डगआउट 2 या धावसंख्येवरती टीम बॅटिंग करणारी श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी या टीमला भेटताना. समांतर क्रिकेट चेतन पाटील सर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी टीमची तशीच गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते अक्षय पानसरे या टीम गोलंदाजाकडनं शिवरत्न स्पोर्ट किंद्रेवाडी या टीम काढणं म्हणजे 32 क्रिकेटमध्ये तुम्ही असं सांगू शकत नाही की ही टीम स्ट्रॉंग आहे ही टीम चॅम्पियन होऊ शकतोय यासाठी मात्र क्रिकेट हा बहरला गेलाय 32 क्रिकेट असोसिएशनचं. बरेचसे मित्र या तुम्हाला सर्वांना क्रिकेटने दिले आणि या क्रिकेटनं ओळख निर्माण करून दिली आणि याच क्रिकेटसाठी आपण मात्र अगदी शनिवार आठवडाभर शनिवार आणि रविवारची वाट पाहत असतो. आपली बॉल पाहायला मिळाला संधीही प्राप्त तिथे झाली होती बॅटला अगदी एज घेऊन बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या बाजूनं
आणि पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल म्हणून आणि अर्थातच षटक क्रमांक समाप्त झाले पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर कॉपी पेस्ट म्हणजे तुम्ही जर का आमच्या आता इथे क्रिक लाईव्ह चे मात्र इथे त्या लाईव्ह टेलिकास्ट करणारे पहिला त्यांच्या कीबोर्ड वरती तुम्ही गेलं तर कॉपी आणि पेस्टचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल कीबोर्ड वरती आणि तसंच मात्र मॅच पाहायला मिळाली. पहिली मॅच इथे पहिला मात्र षटक हातला गेला होता टीम चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी टीम कडला तेव्हा पोपट यांच्याकडनं आणि पोपट यांनी मात्र दोनच धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट प्राप्त करून दिली होती आणि अक्षय पानसरे आले आणि शिवरत्न स्पोर्ट केंद्रेवाडी टीम कडनं पहिला षटक हातला गेलाय. दोन धावा खर्च केल्या गेल्या आणि एक विकेट प्राप्त करून दिली. उल्लेख करत होतो मी इथे की क्रिकेट नेहमीच आकड्यांचा खेळ आहे. अक्षयच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक वाईट टाकले एक विकेट घेतली दोन धावा खर्च केल्या गेल्यात आणि पोपट यांच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर एक वाईट आणि एक विकेट आणि तिथे दोन धावा खर्च केल्या गेल्या होत्या. काय वॉट अ गेम इथे मात्र पाहायला मिळतो. हाच खेळ आहे क्रिकेटचा. चांगला फटका इथे पहा अगदी बॅकवर्ड ट्रेसर मधला शितक्षक डीपचा बॉल पर्यंत मात्र पोहोचलाय. एक सिंगल मात्र घेतली जाईल. आता पोपट आणि अक्षय हे दोन फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. शरद बाद झाले. चांगली गोलंदाजी पोपट यांची पाहायला मिळाली. स्ट्राइक एंडला पोपट. हो हो हा फटका चांगला आहे. शितक्षक पण आहे तिथे परंतु पहा संधी क्रिएट झाली होती मित्रा परंतु हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं परंतु प्रयत्न केले जातात. कधीच खेळाडू माझ्याकडनं मुद्दाम झेल सुटावी असा प्रयत्न करत नाहीत कारण हे खेळाडू अगदी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रिक्षा करून मैदानापर्यंत पोहोचलेले असतात. कोणी सुट्टी टाकलेले असते कोणी सेकंडला जाणार असतो कोण नाईटला जाणार असतं. आपल्या गावासाठी मात्र ते मैदानापर्यंत पोहोचतात. एक फटका चांगला स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळत होती त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु व्हायडिस लॉंगनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. सिंगल मात्र इथे घेतली जाईल. या सिंगल नंतर दफलक वरती धावा लागल्या जाते त्या पाच धावा शंकरला पाहतोय आपण. शंकर पानसरे गोलंदाजी मार्क होते. स्ट्राइक एंडला पोपटला पाहतोय आपण. खूप अपेक्षा असतील पोपट यांच्याकडनं. हो रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता परंतु पहा गोलंदाजांनी अगोदरच ओळखलं होतं स्टँड आणि त्यानंतर मात्र डिलिव्हरी केली गेली अगदी ऑफ एसटीच्या लाईन वरती. सटीक महाराजाला म्हणता येईल तो मात्र पाहायला मिळाला शंकर पानसरे यांचा आणि निर्धाव बॉल मात्र इथे जाताना पाहायला मिळाला. आता एक एक डॉट बॉल मॅच मध्ये रंगत आणेल कारण पाच धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावांची गरज आहे विजयासाठी. 32 क्रिकेट असोसिएशनचं हे दमदार आयोजन शनिवार आणि रविवारचं दोन दिवस अग्रे क्रिकेटची जत्रा मात्र आपल्या या 32 तालुक्याचे मात्र पाहायला मिळतोय. खूप योगदान आहे प्रत्येकाचं येथे. बबलू पाटील असतील संदीप पाटील आमचे संतोष शिरसट असतील सुनीलजी अडगुडे यांचं मोठं योगदान आहे. नानांचं हो इथे मात्र फटका चांगला खेळला होता आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली आणि क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. व्हाईट इस लॉंग ऑनला मात्र इथे काऊ कॉर्नर मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय याच्याकडनं पकडलं जाईल झेल आणि फलंदाज बाद झाला. विकेट क्रमांक दुसरी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल पोपट यांच्या स्वरूपामध्ये पाच या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेशला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी केली होती रमेशांनी. ही आता ही समांतर मॅच डीडी काय म्हणताल काय कोण जिंकेल मॅच कशी समांतर मॅच आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांना कोण जिंकेल ते महत्वाचं नसतं. मॅच रंगतदार होणं खूप महत्वाचं असतं आणि तशीच मॅच मात्र क्रीडा रसिकांना जशी हवी तशीच मॅच येईल हे नो डाऊट. आणि पाहतोय आपण की खऱ्या अर्थानं मात्र रंगत येताना पाहायला मिळतोय. स्वयंभू गणेश चषक 2023 ला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमीच आहे आपल्या गावावरती आणि अंतरी खुर्द नेहमीच चांगलं आयोजन आणि माणुसकी जपणारा गाव म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते श्री स्वयंभू गणेश फोर्ट टीम अंतरी खुर्द हे मात्र पाहायला मिळते. वर्ष पहिला आहे परंतु चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळेल. हो 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 वेग 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 वेगावरती स्वार झाले आणि ते मात्र फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त फलंदाज बाद रमेश यांना मात्र यावं लागेल माघारी. विकेट क्रमांक तिसरी मैदानाच्या बाहेर टीम
श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाड़ी टीम ची पांच या धाव संख्य वरती मैच मध्य ट्विस्ट निर्माण ब्रेक थ्रू निर्माण करून दिले शंकर पानसरे या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले या षटकामध्ये तीनच धावा खर्च झाल्यात आणि पांच धावा धावफलकावरती लागल्या जातात म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावांची बारा बॉल आणि 16 धावा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपति बाप्पाचा आशीर्वाद आणि आमच्या अंतरिखुर्द चे ग्रामदेवता अर्थात गणपति बाप्पाचा आशीर्वाद घेतला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपति बाप्पा यांचा आशीर्वाद सकाळच्या सत्रामध्ये घेतला नमन केला आणि त्यांचं पा आम्हाला नेहमीच आशीर्वाद असतो ही स्पर्धा अगदी रंगतदार होईल नो डाऊट अंतरिखुर्द पहिला वर्षाचं आयोजन आहे परंतु आलेल्या मान्यवरांचं तेवढंच मान सन्मान आदर सत्कार मात्र याच आपल्याला अतिथी कक्षामध्ये मात्र पाहायला मिळते स्तुती करावी लागेल टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरिखुर्द या टीमची चांगला चषक आकर्षक चषक अगदी आपण लाखाच्या मॅचेसला खेळतोय असे चषक आपल्याला पाहायला मिळतात चेतन पाटील सर हो आणखी स्लोवर डिलिव्हरी कमी गतीने बॉल फेकला होता परंतु अराउंड इथे मात्र ऑफ एसटी डिलिव्हरी पाहायला मिळाली थोडासा दूरवर मात्र बॉल वाईड लाईनच्या आणि वाईडचा इशारा येईल इथे आणि शाहूवाडी तालुका संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अजितजी पाटील साहेबांचं मात्र इथे शुभागमन होतोय तर मी विनंती करेन अजितदादा या आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसून मुख्य अतिथी कक्षामध्ये आहे तरी मी शाहूवाडी तालुका संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अजितदादा यांचे अजितदादा पाटील यांचं मात्र इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि हेल्पफुली व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात अजितदादा पाटील यांचं शुभागमन व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र येताना पाहायला मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मात्र इथं आता धावफलकावरती लागल्या जातात त्या आठ तुम्हाला चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल नाना ना पाते गोलंदाजीसाठी हो बॉल पहा अगदी चांगली गोलंदाजी कमी गतीनं कमी मात्र धीम्या गतीनं मात्र बॉल डिलिव्हर केला गेला होता बॉल मात्र जसा बंदुकीने गोळी सोडावी ना आणि तो नेम धरावा आणि त्या नेमावरती त्या मात्र पॉइंट वरती मात्र तो नेम जावं तसं मात्र इथे अचूक टप्प्याचा मात्र नेम पकडला होता आणि फर्निचर बरखास्त केले आणि फलंदाज आणखी एक बाद होताना पाहायला मिळेल टीम श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी टीमचा फलंदाज बाद झाला भास्कर यानं यावं लागेल माघारी आठ या धावसंख्येवरती तोपर्यंत मी अतिथी कक्षामध्ये जाईन शुभ सन्मान मात्र इथे घेतला जाईल आदरणीय सन्माननीय भाऊसो शिवाजी पाटील साहेब माजी सैनिक भाऊसो शिवाजी पाटील साहेबांना मी सन्मान घेण्यासाठी विनंती करेन आदरणीय पहलवान अजित पाटील भाऊ संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन डॅसिंग व्यक्तिमत्व पहलवान आदरणीय अजितजी पाटील भाऊ संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा नाव सुद्धा आपल्याला आवर्जून आदरानं मात्र घेतला जातो अजित दादांचं आणि अजितदादा पाटील एक प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचाच मात्र शुभ सन्मान या अतिथी कक्षामध्ये मात्र घेतला जातोय क्रिकेटवरती प्रेमाने चांगलं क्रिकेट शाहूवाडीच्या खेळाडूंना कसं मिळेल त्यासाठी मात्र अहोरात्र त्यांच्या डोक्यामध्ये मात्र विचार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचंच मात्र एक असा तेजस्वी व्यक्तिमत्व आणि तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आमच्या अंतरिखुर्द स्वयंभू गणेश चषकामध्ये मात्र शुभ सन्मान मात्र घेतला जातोय आपण स्क्रीनवर पाहू शकता अजित पाटील भाऊ संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन तर थँक्यू व्हेरी मच साहेब आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थानं मात्र अतिथी कक्षाला इथे शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून या स्वयंभू चषक 2023 मध्ये स्वागत केलं जातोय ऋषी स्ट्राईक एंडला पाहतोय नानाला गोलंदाजी मार्क वरती इथे डायरेक्ट एंडचा प्रयत्न रनआउटची संधी मॅच हाय व्होल्टेज 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 इथे मात्र पाहायला मिळतोय आता मात्र कोण जिंकेल कोण हरेल आणि आता पाहणं गरजेचं इथे आता येणारे बॉल असणार आहेत नऊ आणि विजयासाठी गरज आहे ती 12 धावांची 9 बॉल 12 धावा 9 बॉल 12 धावा मॅच दोन्हीकडे ऑन आहे जर काही 3 बॉल डॉट गेले 3 बॉल वरती एखादी विकेट आली तर थोडीशी मात्र मॅच प्रेशराइज होईल परंतु एखादा मोठा षटकार किंवा चौकार आला तर मॅच फिनिश
आणि हो या सडेपेनेटले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझल्ट मध्ये ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न तिथे मात्र एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आता पहा मैदानामध्ये मात्र बॉडी लँग्वेज चेंज होताना पाहायला मिळते. टीम क्षेत्ररक्षण करणारी शिवरत्न स्फोट केंद्रे वाडीची, तर एका बाजूला विचार केला तर श्री चक्र भैरव स्फोट शिवरवाडी टीम डगआउट मध्ये मात्र थोडंसं मात्र इथे संभ्रमाचं वातावरण. येणारे 8 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. 8 बॉल 11 असं समीकरण. हे दोन बॉल नाना यांचे खूप महत्वाचे असणार आहेत, कारण नाना यांचा विचार केला अगदी खूप सारा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. तो अनुभव मात्र आता वापरणं ना, या क्षणाला मात्र तुमचा अनुभव वापरणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी. आणि ती टीम आहे शिवरत्न स्फोट केंद्रेवाडी टीम. फटका चांगला आहे. सीतरक्षक एष्टीरक्षक मात्र तिथे बॉल पर्यंत पोहोचले जात आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जातोय. एक एक सिंगल मात्र आता सोनाराच्या तलाजू मध्ये जसं सोन्याचा मोजमाप केला जातो तशी मात्र एक एक धाव मात्र आता सोन्याच्या भावाची झाली. आणि अर्थातच टीम शिवरवाडी असो या केंद्रेवाडी दोन्ही संघासाठी मात्र धाव आहे ना, एक एक धाव मात्र खूप महत्वाची आहे. कल्पेजी पाटील साहेब सहकारी मित्र यांचं इथे मात्र शुभागमन होते. मी विनंती करेन की आपण आदरानं इथे मात्र यायचं आहे. तर इथे शुभ सन्मान घेत जाय. डीडी यांना विनंती करेन की आपल्या शुभास त्या सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय सहकारी मित्र कल्पेजी पाटील सर यांचं इथे शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचा अलंकार हा शॉल इथे मात्र दिला जातो आणि तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ मात्र इथे दिला जातो. आणि आदरणीय हा तेजस्वी व्यक्तिमत्व कल्पेजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. हो पा पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचानं मात्र कवायत करण्याची संधी आज समांतर होताना पाहायला मिळेल. व्हाईटचा इशारा. आता येणारे बॉल असणार आहेत 7 आणि गरज आहे विजयासाठी ती 8 धावांची. 7 बॉल 8 धावा. आणखी एक वाईड बॉल. हो हो आता मात्र पाहते नानाच्या कपालावरती हात, कमरेवरती हात मात्र खेळाडूंचे जाताना पाहायला मिळतील. आणि थोडासा प्रेशर 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 मात्र क्रिएट झालाय डीडी इथे मॅच मध्ये. रंगतदार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एक बॉल टाकण्यासाठी तुम्ही 3 बॉल खराब फेकलेत. एकच बॉल तुम्हाला खर्च करायचा. आता येणारे 7 बॉल आणि गरज आहे विजयासाठी ती 6 धावांची. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचेल का? डेफिनेटली सिंगल घेतली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. आणि अंतिम बॉल वरती मात्र 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता या 2 धावीनंतर मात्र समीकरण अगदी बदललंय. येणारे 6 बॉल आणि 4 धावांची गरज. सतरा धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्या जात आहेत. आणि येणारी 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 4 धावांची. 6 बॉल 4 धावा, 4 बॉल 6, 6 बॉल 4, 4 बॉल 6 असं समीकरण. 32 शिराला क्रिकेट असोसिएशनचं मात्र रंगतदार हे क्रिकेट खेळाडू सगळे पाहायला मिळत आहेत. श्री स्वयंभू गणेश चषक 2023 दमदार आयोजन. षटकार किंवा चौकार मारून मॅच जिंकवली तर 101 रुपयाचं पारितोषिक. डीडी क्रिकेट चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अशाच मात्र चाहत्यांकडून क्रिकेट जिवंत राहिलाय. आणि तुम्हा मला काय दिले जमा केले पाहिजे डीडी. आणि ते जर षटकार ठोकला नाही तर ते समालोचन आणि गुणलेखकांना पैसे जमा केले जातील असेही मात्र बक्षीस लावा. ओहो बॉल पहा पहिल्याच बॉल वरती. व्हॉट अ क्रिकेट. अजित पाटील सर आपण ही क्रिकेट बराचसा पाहिलाय. हा क्रिकेट पहा इथे मात्र कल्पनाही नव्हती, गोलंदाजालाही कल्पना नव्हती की हा विकेट मात्र येईल आणि तो सुद्धा बोलच्या स्वरूपामध्ये येईल. आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आता पहा समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 4 धावांची गरज. जेव्हा मॅच बॉल टू बॉल येतो ना चेतन पाटील सर, त्यावेळी मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल येतोय किंवा एखादा विकेट मात्र पडतोय ना तर मात्र थोडस अवघड समीकरण होणार आहे श्री चक्र भैरव स्फोट शिवरवाडी टीमला. परंतु सुशांत गिरीत सुशांतला मात्र आपल्या नावाचा आणि आपल्या गावासाठी मात्र चांगला करावा लागेल. आणि सुशांतकडनं पाहिलं आपण ज्या ज्या वेळी संकटामध्ये संघ असतो त्या त्यावेळी मात्र एक कलात्मक डोक्यानी माइंडेड गेम कसं खेळावं सुशांतला पाहिलंय. अगदी मिडल ऑर्डर मध्ये मात्र भास्कर आणि रमेशने तेवढी चांगली कामगिरी केली नाही. परंतु 7व्या नंबरवरती खेळाडू सुशांतला पाहतोय आपण जाताना. ऋषी आणि सुशांत ही जोडी आहे मैदानावरती. तर गोलंदाजी मार्गवरती अक्षय पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
आपकी बॉल हो कलात्मक पद्धति ने खेल का बॉल चलना है मात्र सीमारेषा घरी जवल बॉल गेला टप्पा 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 मैदान गुदगोल्या करत येतोय मात्र धावा चार सुशांत च्या बैट मधून मात्र विजयी चौकार पाहायला मिळाला टीम मात्र विजयी झाली ती श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी टीम सांगली अंतिम टप्प्यामध्ये मॅच गेली होती चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळाली अगदी काळजाची ठोके ठोकवणारी मॅच होती परंतु चांगली फलंदाजी सुशांतची पाहायला मिळाली तर चला नेक्स्ट मॅच